भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी ओमसई खांदेश्वर महिला व बालमित्र मंडळ यांच्या वतीने श्री परेश ठाकूर चषकाचे आयोजन करण्यात आले होते. भव्य दिव्य अशा या 2 दिवसीय अंडर आर्म्स बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा खांदा कॉलनीतील सिडको मैदानावर झाल्या. या स्पर्धांचा समारोप रविवारी महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत यांच्या उपस्थितीत झाला. श्री परेश ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या. यात प्रथम पारितोषिक उल्हासनगरच्या विकी 11 संघाला तर द्वितीय क्रमांक विचुंबेच्या रायगड बॉईज या संघाने पटकावला. विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धांचे आयोजक नगरसेविका सीताबताई पाटील, मंडळाचे संस्थापक सदानंद पाटील यांच्यासह नानोशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच वैभव पाटील, मिथुन दर्गे, दिनेश पाटील, अक्षय वणव, राजन पवार, हेमंत भवारी, शंभू भारद्वाज, अलंकार पाटील यांच्यासह खेळाडू क्रिकेट रसिक उपस्थित होते. यावेळी महापौर डॉ कविता चौतमोल यांनी आयोजकांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. खांदा कॉलनीमध्ये सीताबाई पाटील या एक नाही अनेक उपक्रम राबवत असतात. मी स्वतः आतापर्यंत जर बघितलं असेल, गेल्या 3 महिन्यामध्ये आतापर्यंत 6 कार्यक्रम त्यांचे राबून झालेले आहे आणि अजून आता नवीन वर्षी सुरुवात जशी होणार आहे तसं त्यांच्या विविध प्रकारच्या कार्यक्रमाची सुरुवातही या जोराने होणार आहे. अतिशय मेहनत घेणाऱ्या त्या नगरसेविका आहेत आणि त्यांचा त्याच्यामुळेच आज गेले सलग 3 वर्ष झाले ते या खांदा कॉलनी परिसरामध्ये निवडून येत आहेत. महिला असो, महिलांचे कार्यक्रम असो, बाल मुलांसाठीचे कार्यक्रम असो, त्यात गणपती उत्सव असो, नवरात्र असो, कुठलाही कार्यक्रम असो, होळी असो, कुठलाही कार्यक्रम त्या अतिशय उत्साहाने साजरा करतात. त्याचबरोबर त्यांची जी ही टीम आहे, जे सगळे आता मुलं इथे होते स्टेजवर, यंग टीम जे आहे अतिशय मेहनत त्यांच्या पाठीमागे घेत असतात, त्यामुळे त्यांचे सर्व हे कार्यक्रम आणि उपक्रम नेहमीच चांगले आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडतात. तर तसेच मी सीताबाई पाटील यांना यांच्या पुढच्या उत्कर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देते. उपमहापौर चारुशीला घरत यांनी मुलांना फक्त इंटरनेटचे गेम ना खेळता मैदानी खेळ सुद्धा खेळावे असे आपल्या मनोगतात सांगितले. आणि आजचे सुद्धा हे क्रिकेट सामने त्यांनी ठेवले ते खास मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी ठेवलेलं आहे. आज आपण पाहतो की मुलं जास्त टीव्हीच्या माध्यमात घुसलेली आहेत, कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट ह्याच्यात सगळे घुसलेले आहेत, पण बाहेरच्या जे क्रिकेट सारखे खेळ किंवा आउटडोअर जे गेम आहेत ते मुलांनी खेळायला पाहिजेत आणि या खेळांना प्रोत्साहन मिळावं यासाठी असे सामने भरणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल मी सीताबाई पाटील मॅडमचं अभिनंदन करेन. आयोजक नगरसेविका सीताबाई पाटील यांनी सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आणि आजचा जो कार्यक्रम आपला ह्या ठिकाणी खूप चांगला झालेला आहे आणि मी सर्व आपल्या इथल्या सर्व रहिवाशांना विनंती करेल का ज्या ठिकाणी आपला कार्यक्रम होता त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही सहकार्य करता म्हणून मी तुमचा सर्वांचा आभार मानते. आणि आज ज्यांनी बक्षीस घेतलेलं आहे असंच त्यांनी बक्षीस घ्यावं अशी माझी विनंती आहे. खरंच मी त्यांचा मनापासून आभार मानेन आणि जे काही हरलेले आहेत त्यांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा असणार आहे. पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.